ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। नमस्कार, मी अनुराधा कदम, स्पीड न्यूज लाइव 24 च्या विशेष मध्ये तुमचं स्वागत। आज आपण बोलणार आहोत सांस्कृतिक या विषयावर। मालिकेसाठी किंवा चॅनलसाठी किंवा प्रेक्षकांच्यासाठी त्यांची एक प्रेक्षकांच्यासाठी आपण म्हणतो एक मानसिक गुंतवणूक असते एखाद्या कॅरेक्टरमध्ये, त्याला ते काही दिवस मिस करतात, त्यांना असं वाटत होतं की नाही हा आर्टिस्ट किंवा ही मुलगी चांगली करतो, हीच हवी होती असं वाटत होतं।
चॅनलसाठी असं आहे की त्यांच्यासाठी त्यांना शेवटी बिझनेस आहे, त्यांना कितीही काही असेल तरी त्यांना थोडेसे कठीण वाटणारे निर्णय घेऊन त्यांना ते सुरू ठेवणं भाग आहे. कारण त्या सिरियलवरती फक्त चॅनल नाही, अख्खी टीम, प्रोडक्शन हाऊस आणि टेक्निशियन्स वगैरे सगळे अवलंबून आहेत. इथे सगळ्यात अडचणीत येतो तो कलावंत जो रिप्लेस झाला फेस केलं. पण काय होतं ना की हातातलं काम झालं. आणि इथे फक्त असं नाही आहे की तुमच्या हातातला रोजगार गेला, तुमचं एखाद्या रोलची भावनिक नातं झालेलं असतं. त्या रोल मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला काहीतरी गोष्टी आजमावून बघण्याची नवनवीन इच्छा असते. तुम्हाला एकतर तुमची फायनान्शियल सिक्युरिटी असते, या सगळ्या गोष्टी तुमच्या अचानक एका वेळेला बंद होणं आणि तेही म्हणजे असं काहीतरी मेजर कारण आहे असंही नाही, काहीतरी परिस्थितीजन्य गोष्टीमुळे अशा एखाद्या संकटामुळे, तर वाईट वाटत. पण इथे अनुराधा सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा माणूस म्हणून बेस किती पक्का आहे हे खूप महत्वाचं असतं. मग ते वाईट वाटणं तुम्हाला एक दोन दिवसाचं असू शकतं, पण मग त्याच्यानंतर तुम्ही पटकन कट ऑफ होऊन तुम्ही थोडस व्यापक दृष्टीने विचार केला तर प्रत्येकाला आपापला रोजगार घालवावा लागलाय, तर असा विचार केला तर ते सोपंही होऊन जातं. आणि कलाकार हा स्विच ऑफ आणि स्विच ऑन. दुसरं मला म्हणजे असं एक मनात आलं आता तुझ्याशी बोलताना की या आपण जे बोलत आहोत आता गेल्या काही कोरोनाची परिस्थिती आहे तर यामध्ये सगळे रिलीज पण थांबले, म्हणजे जसं शूटिंग थांबलं तसं प्रदर्शित होणारे सगळे प्रोजेक्ट देखील थांबले. आणि जेव्हा असं तू लक्षात आलं की हे काही एक दोन महिन्यात निवळणारी ही परिस्थिती नाही, तेव्हा काही निर्माते असतील, काही टीम मेंबर्स असतील, तर त्यांनी असं ठरवलं की आपण आता वेगळा प्लॅटफॉर्म घ्यायचा आहे OTT. तर याबद्दल तुझं काय मत आहे किंवा तू पण काही वेबसिरीज किंवा लघुपट जे आहेत तर ते त्याच्या अनुषंगाने या छोट्या वेगळ्या माध्यमाशी रिलेट आहेस, तर जेव्हा एखादी कलाकृती या नव्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होते तेव्हा ती कशा पद्धतीने सादर होते आणि तिचा प्रतिसाद काय असतो?
ती नाळ टिकवून ठेवलेली आहेस. तर ही जे कोरोनामुळे हे सगळं जे काही सगळं बदलून गेलेलं आहे त्याचा नाटक आणि या सगळ्या गोष्टीवर किती परिणाम होईल आणि आता काय तिचं भवितव्य काय आहे रंग. फक्त ती किती लवकर येते हवा, कारण मनोरंजन सुद्धा म्हणजे माणूस मनोरंजनाशिवाय राहू नाही शकत. त्यामुळे ते फक्त प्रयत्न इतकाच आहे की मधल्या काळात जे कलावंत भरडून निघतील ना ते भरडण्यात थांबावं, लवकरात लवकर ते रिझ्युम व्हावे. म्हणालास ते बरोबर की मनोरंजनाशिवाय, कारण आपल्याला विरंगूया. माणूस आहे म्हटल्यानंतर एक छंद असेल कुठला जो तुला मनाला आनंद देणारा जो विरंगुळा आहे तो माणसाला हवा असतो आणि मनोरंजन हे त्यातलाच एक घटक आहे. मग मनोरंजन क्षेत्रात काम करणारे जे काही कलाकार होते ते गेल्या 5-7 महिन्यामध्ये प्रचंड मानसिक तणावाखाली गेले. मग आपण असं जेव्हा म्हणतो की अरे एखादा छोटासा गरीब माणूस आहे जो रोज हातावरचं पोट ज्याचं आहे तो या हे सगळ्या परिस्थितीला खंबीर राहिला, पण आज मोठे मोठे कलाकार ज्यांचे आर्थिक बँक बॅलन्स चांगला होता, ज्यांच्याकडे आज 6 महिने जर काही काम नसेल तर कुठलीही काही आर्थिक समस्या येणार नव्हती असे कलाकार आपण पाहिले, पण त्यांनी देखील आपलं आयुष्य संपवण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेतला. तर हा काय प्रकार आहे नेमका, का टिकत नाहीयेत कलाकार ह्या अशा परिस्थितीला? काय
असं आहे ना अनुराधा, की मुळात कलावंत हा त्या उर्मीतूनच कलावंत बनतो की मला बघा, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं, तुम्हाला एंटरटेन करण्यासारखं काहीतरी आहे. तर हा म्हणजे प्रत्येक कलावंत त्या विचारातूनच आपली कला सादर करतो. म्हणजे कुणी आता मी समजा अभिनय करतो तर मी घरातच अभिनय करत बसले असं नाही, मला प्रेक्षक लागतात. तर हा मुळात तो काय म्हणतो आपल्याला त्याचा इगो किंवा त्याचा एक अंतर्मन त्याचं सुखावणारा हा भाग आहे कलावंत असणं आणि प्रेक्षकांची गरज असणं, अटेन्शन असणं. ऍक्टर किंवा कुठलाही कलावंत हा अटेन्शन सीकर असतो, त्याला टाया दाद हे पाहिजे होतं. म्हणजे लोकांनी मला आता सिरियलच्या काळात तर ते आणखी गणित वेगळं झालेलं आहे की प्रत्येक सिरियल बरोबर नवीन स्टार निर्माण होतो आणि नंतर सिरियल ऑफ एअर गेली की तो विस्मृतीत जातो. तर असं होतं की तो जो फेम आहे, लोकांचं लक्ष माझ्याकडे असणं, मला लोकांनी ओळखणं, हे जर तुटलं तर इकॉनॉमिकली तर वेगळा पार्ट आहे, पण मानसिक दृष्ट्या तो अधिक खचतो. आणि अरे कॉम्पिटिशन खूप आहे आता, म्हणजे पूर्वीसारखं नाहीये. की माझे वडील काम करायचे तर तिथं असं होतं की या रोलसाठी राजशेखरच हवेत किंवा या रोलसाठी अरुण सरनाईक हवेत. आता तसं नाहीये, एक स्वप्नील राजशेखरला रिप्लेस करायला 200 चांगले केपेबल ऍक्टर्स आहेत तिथे, म्हणजे मी विथ ड्यू रिस्पेक्ट म्हणतो. तर याच्यामध्ये असं होतं ना की आता नवीन प्रोजेक्ट मला कुठलं मिळणार आहे, मग ते आधी चालू होणार आहे का, मग ते मला मिळणार आहे का, त्यात मी सिलेक्ट होणार आहे का, ते माझ्या इकॉनॉमिक्स मध्ये बसणार आहे का, मग या सगळ्या विवंचनाने तो कलावंत आधी घेरलेला आहे. त्याच्यात जर त्याचं असं काम तुटलं प्रेक्षकांच्या पासून आणि कला सादरीकरणापासून तो जर दुरावला तर तो कोलॅप्स होतो आणि मग बाकीच्या इनसिक्युरिटीज त्याला घेरायला बसलेल्याच आहे. मग त्याने त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड एका फ्लो मध्ये, तुमची सिरियल किंवा काही तत्सम चालू असेल किंवा तुम्ही एका चांगल्या सेटअप मध्ये काम करत असाल तर तुम्ही एका सर्टन लेवलचा लिव्हिंग स्टँडर्ड तुमचा आणून ठेवलेला असतो. तुमच्या कार असतात, तुमचे घराचे EMI असतात, तुमच्या पार्टीज असतात, आउटफिट कपडे असतात, तुमचं एकूण लॅविश लाईफस्टाईल असतो. तर हे सगळं चक्र थांबत नाही. तर याचं सगळ्याचं करायचं काय? म्हणजे एकीकडे तुम्ही कलावंत म्हणून तुमची कला सादर करायला मिळत नाहीये, तुम्ही
कलाकार आणि मनोरंजन सृष्टीवर झालेला परिणाम याचा एक वेगळा पैलू आपण या चर्चेतून स्वप्नील राजशेखर यांनी मांडला. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने मी आभार मानते यासाठी की आपण सांस्कृतिकचं एक चकचकीत रूप आपल्याला नेहमीच दिसतं, पण गेल्या 5-6 महिन्यामध्ये या क्षेत्राने खूप काही भोगलं आहे असंच म्हणू आपण, आणि त्यातून पुन्हा उभारी घेऊन हे क्षेत्र पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी उभं राहील अशी आपण आशा करूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.